मुंबईतनं गोरेगावात हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या दुर्घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तिघांना अटक केलेली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया. कपिल राऊत, अपडेट्स काय या सगळ्या संदर्भात? नक्कीच, हिट अँड रन जी केस आहे पुण्याची, ती ताजी असतानाच पुन्हा आता अशा केसेस समोर येत आहेत. याआधीही मुंबईमध्ये अशा केसेस झालेल्या आहेत आणि आता पुन्हा अशी केस समोर आलेली आहे. एक अल्पवयीन मुलाला जो बाईक स्कॉर होता त्याला येऊन धडक दिलेली आहे एका फोर चार चाकी गाडीनी आणि त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे. या पूर्ण केसमध्ये दोघांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे, अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे, अजून एकाला अजून ताब्यात घेणं बाकी आहे. ते पोलिसांच्या चौकशी करत आहेत. आता ह्यामध्ये ते जी चार चाकी लोक जे होते ते ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे का ह्याचीही आता चौकशी होत आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.